गडचिरोलीचं तिकीट जाहीर झालं नाही, सगळ्यांना टेन्शन झालंय, एका जागेकरता सगळा महाराष्ट्र थांबलाय. त्या दृष्टिकोनातून लवकरच आज निर्णय होईल आणि जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील त्याला निवडून आणण्याचे काम माझ्या वतीनं केलं जाईल असं मत धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केलं. असं आहे की गडचिरोलीचं तिकीट फायनल झालं नाही म्हणजे टेन्शन आहे सगळं, म्हणजे सगळ्यांना टेन्शन झालेलं आहे. एका सीट करता सगळं महाराष्ट्र थांबून त्या दृष्टिकोनातून लवकरच आता मला वाटतं आज निर्णय होईल आणि जे कोणी महायुतीचा उमेदवार राहील त्याच्याकरता आपण निवडून आणण्याचं काम माझ्या वतीने केलं जाईल. नाही ते वरिष्ठ लोक बोलत असताना मी काय बोलायचं त्याच्याबद्दल मला काय, आता ते सगळे नेते बसलेले आहेत, आज सुद्धा दिल्लीला जाणार आहेत आणि जे काय निर्णय होईल ते निर्णयाप्रमाणे आपण ते निर्णय मान्य करून जो कोणी उमेदवार असेल महायुतीचा त्याला निवडून आणण्याचं काम आपण करणार आहोत.